आणि मध्यरात्री जवळपास अर्धा तास नागपूर शहरात सर्वत्र अंधार पसरलेला होता। याबाबत बोलताना राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील कित्येक शहरात अघोषित लोडशेडिंग सुरू असल्याचे मत व्यक्त केले आहे। उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच कमी दरात कोळसा घेऊन साठवून ठेवायचा असतो, मात्र चुकीच्या नियोजन पद्धतीमुळे याचा भूर्दंड निर्दोष नागरिकांना बसत असल्याचे मत हे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे। मार्केटमधून महाग वीज विकत घेऊन सामान्य नागरिकांकडून सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावावर पैसे घेऊन ही सरकार जनतेच्या विश्वासाला तडा देत आहे, त्यामुळे हीच जनता येणाऱ्या निवडणुकीत या सरकारला धडा शिकवल्या अखेरीस राहणार नाही, असा इशारा देखील माजी ऊर्जा मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रसंगी दिलेला। एकूण खोटं बोलतात, महाराष्ट्राला मूर्ख बनवतात। अरे बाबा, तुम्ही जर योग्य नियोजन केलं असतं, तुमची महागडी वीज कशाला खरेदी केली असती? तुम्ही महागडी वीज खरेदी केली म्हणून 25% रेट वाढले ना। तुम्ही जानेवारी फरवरी मार्च मध्ये कोळसा स्टॉक केला नाही म्हणून तुमच्या कोळसा नाही ना, तुमचं अपयश आहे। तुम्ही कशाला खोटं बोलता? महाराष्ट्राची चुका केला मान्य करा, हो आमची चूक झाली आहे, आमच्या चुकीमुळं हे त्या ठिकाणी लोकांना जनतेला त्या ठिकाणी जनता अडचणीमध्ये आली आहे, रेट वाढलेले आहेत। मी असतो तर चूक मान्य केली असती, तुम्ही चूक मान्य करा। तुम्हाला वित्त मंत्र्यांनी 18,000 कोटी रुपये दिले नाही, तुम्हाला नगरविकास खात्यानी ग्रामविकास खात्यानी पैसा दिला नाही, तुम्हाला त्या ठिकाणी फसवलं। ऊर्जा मंत्री आणि वित्त मंत्र्यांच्या आपसातल्या वादामध्ये तुम्हाला 18,000 कोटी मिळाले नाही आणि तुमचं नियोजन चुकलं, तुमच्याकडे पैसा नव्हता, तुम्ही कोळसा घेऊ शकले नाही, तुम्ही रेल्वे आणू शकले नाही, म्हणून महागडी वीज खरेदी करावी लागली। आणि म्हणून आता तुम्ही खोटं सांगू नका, MERC जे ठरवतं, जोपर्यंत कंपन्या आपला त्या ठिकाणी नवीन रेटचा प्रस्ताव MERCकडे देत नाही तोपर्यंत MERC डायरेक्ट कधी विजेची दरवाढ करत नाही, सरकार पाठवतं तेव्हा त्याला अप्रुव्हल MERC देतं। त्यामुळे जनतेशी खोटं बोलू नका, तुम्ही हे मान्य करा। तुम्हाला वित्त विभागाने पैसा दिला नाही, तुमच्या सरकारने तुम्हाला फसवलं आणि म्हणून तुम्हाला ही वेळ आली आहे, खोटं बोलण्याची वेळ आली आहे। कॅमेरामॅन प्रवीण दुपारेसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर।